पातूर स्मशानभूमीचा होणार कायापलट, अभ्युदय करणार देखभाल दुरुस्ती। पातूर येथील हिंदू स्मशानभूमी देखभाल दुरुस्ती आणि विकासात्मक कामे करण्याची जबाबदारी पातूरच्या अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने उचलली आहे। नुकतेच पातूर नगर परिषदेने याबाबतचे पत्र या संस्थेला प्रदान केले, त्यामुळे पातूरच्या हिंदू स्मशानभूमीचा कायापालट होईल असा विश्वास व्यक्त होत आहे। पातूर शहरातील नागरिकांना अंतिम संस्कार विधीकरिता सोयी उपलब्ध करून देणे व विविध विकास कामे करून स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण करणे अशा सेवाभावी वृत्तीने पातूरच्या अभ्युदय फाउंडेशन या संस्थेने पातूर नगर परिषदकडे अर्ज केला होता। त्यानुसार पातूर नगर परिषदेने ठराव पारित करून हिंदू स्मशानभूमी अभ्युदय फाउंडेशनच्या सेवाभावी वृत्तीची दखल घेतली आणि नियमानुसार प्रक्रिया पूर्ण करून या हिंदू स्मशानभूमीची देखभाल दुरुस्ती आणि नियोजनाची संपूर्ण जबाबदारी अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेला देण्यात आली आहे। याबाबतचे अधिकृत पत्र नुकतेच पातूर नगर परिषदेने या संस्थेला प्रदान केले। यावेळी पातूर नगराध्यक्षा प्रभाताई कोथळकर, उपाध्यक्ष राजूभाऊ उगले, गटनेते हाजी सय्यद बुरहानभाई, नगरसेवक सय्यद मुजाहिद, सय्यद मोहसिन, सचिन सुरवाडे आदींनी अधिकृत पत्र अभ्युदय फाउंडेशनला प्रदान केले। याप्रसंगी अभ्युदय फाउंडेशनचे अध्यक्ष गोपाल गाडगे, सचिव गोविंद सिंह गहिलोत, डॉक्टर संजय परिहार, दिलीप निमकंडे, प्रशांत बंड, प्रवीण नीलखन, डॉक्टर मदन नालिंदे आदींनी हे पत्र स्वीकारले। यावेळी अभ्युदय फाउंडेशनच्या वतीने नगर परिषद सदस्यांचे गोपाल गाडगे यांनी आभार व्यक्त केले।